गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट, वेलकम टू थर्ड सेमेस्टर इन जूलॉजी सब्जेक्ट. टुडेज टॉपिक इज ऑसिओफॅगस. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, जो टॉपिक होता तो आहे एंडोस्टाइल इपिफॅरेंजियल ग्रुप, आणि या लेक्चरमध्ये आहे टॉपिक ऑसिओफॅगस इन पेज नंबर 11. ओके, आता याच्यामध्ये बघा, ओसिओफॅगस जे मेन अंडरलाईन पॉईंट केलेले आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. ओसिओफॅगसमध्ये डायग्रामसुद्धा दिलेली आहे, ही डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि तुमच्या ग्रुपलाही जी डायग्राम्स आहे आणि पेज नंबर सेंड केला जाईल. ओके, याच्यामध्ये बघा, ओसिओफॅगस डायग्राममध्ये ऑब्झर्व करा, तुम्हाला इझी जाईल. इट इज अ शॉर्ट व्हाईट सिलेटेड ट्यूब. ही कशी आहे? शॉर्ट व्हाईट सिलेटेड ट्यूब आहे अँड कंटेन बिहाइंड इन टू द इंटेस्टाईन. कुठे प्रेझेंट आहे? बिहाइंड इन टू द इंटेस्टाईन. एक शॉर्ट वाईड सिलेटेड ट्यूब कंटेन करते, कुठे प्रेझेंट आहे? बिहाइंड टू द इंटेस्टाईन. आता याच्यामध्ये बघा, इंटेस्टाईन इंटेस्टाईन कसं आहे डायग्राममध्ये बघायचं आहे. इंटेस्टाईन कसं आहे पर्टिक्युलरली? इट इज अ व्हेरी लाँग स्ट्रेट ट्यूब. डायग्राममध्ये बघा, व्हेरी लाँग स्ट्रेट ट्यूब. इट इज अ लाँग इट इज अँड ॲज लाँग ॲज फॅरिंग्स विच इज डिव्हिजनेबल इन टू द अँटिरियर मिडगट अँड मिडल इलिओ कॉलिक रिंग अँड देन पोस्टेरियर पार्ट इज द हँडगट. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे? इंटेस्टाईनमध्ये व्हेरी लाँग स्ट्रेट ट्यूब आहे. लाँग आणि स्ट्रेट ट्यूब आहे. कशी आहे? लाँग अँड स्ट्रेट ट्यूब. कुठे प्रेझेंट आहे? ॲज लाँग. कोणापेक्षा लाँग आहे? ॲज लाँग ॲज फॅरिंग्स. व्हेरी लाँग स्ट्रेट ट्यूब ॲज लाँग ॲज फॅरिंग्स. आणि किती पार्टमध्ये डिव्हिजनेबल होते? थ्री पार्ट, अँटेरियर मिडल अँड पोस्टेरियर. किती आहे? अँटेरियर मिडल अँड पोस्टेरियर. अँटेरियर जो पार्ट आहे तो आहे मिडगट. डायग्राममध्ये बघा, अँटेरियर जो पार्ट आहे त्याला म्हटलेला आहे मिडगट. देन त्याच्यानंतर जो प्रेझेंट आहे पार्ट सेकंड इज द जो मिडल पार्ट आहे त्याला म्हटलेला आहे इलोईक कॉलिक रिंग. त्याला काय म्हणतात? इलोईक कॉलिक रिंग. अँड जो पोस्टेरियर पार्ट आहे त्याला म्हणतात हाइंडगट. त्याला काय म्हटलं जाते? हाइंडगट. अशा तीन पार्टमध्ये, डायग्राममध्ये क्लिअर ऑब्झर्व करा, मिडल इज द सॉरी अँटेरियर इज द मिडगट अँड देन मिडल इज द इलोईक कोलियोनिक रिंग अँड देन पोस्टेरियर पार्ट इज द हाइंडगट. ओके, देन त्याच्यानंतर म्हटलेलं आहे पुढे, फ्रॉम इच जंक्शन द मिडगट जंक्शन ऑफ मिडगट अँड ओसिओफॅगस व्हेंट्रली लाँग ट्युब्युलर प्रोसेस अराइजेस विच रन्स फॉरवर्ड इन द आर्ट्रियम. हे जे जंक्शन्स आहे कशाचं? मिडगट अँड त्याच्यानंतर ओसिओफॅगस. मिडगट अँड ओसिओफॅगस. डायग्राममध्ये बघा, मिडगट अँड ओसिओफॅगस यांचं जे जंक्शन्स आहे, व्हेंट्रली लाँग ट्युब्युलर प्रोसेस अराइजेस विच रन्स फॉरवर्ड इन द आर्ट्रियम अँड देन एंड्स ब्लाइंडली ऑन द राईट साईड ऑफ द फॅरिंग्स. याच्यामध्ये बघा, डायग्राममध्ये दिसते ही जी प्रोसेस आहे जी तुम्हाला एक याच्यामध्ये स्प्रिंग लाईक दिसत आहे इथे मिडगट आणि ऑसिओफॅगसची जी काही कंटिन्युअस जंक्शन झालेलं आहे. जंक्शन झाल्यानंतर ती जी लाँग ट्युब्युलर प्रोसेस आहे ही कुठे रन करते? एक तर आर्ट्रियम. आणि एंड कुठे होतो याचा? आर्ट्रीपासून स्टार्टिंग झाल्यानंतर याचा एंड कुठे होतो? पुढे लास्टमध्ये फॅरिंग्समध्ये. ओके, देन हॉलो ब्लाइंड प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मिड डायोरेटिक्युलम ऑर हिपॅटिक कॅसिकियम. काय म्हटलेलं आहे? हॉलो ब्लाइंड प्रोसेस असते. हॉलो ब्लाइंड प्रोसेसला काय म्हटलेलं आहे? पर्टिक्युलरली त्या ठिकाणी मिड डायरेटिक्युलम. काय म्हणतात त्याला? मिड डायरेटिक्युलम. तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये जे टॉपिक झालं होतं आपला त्या ठिकाणी एंडोस्टाईल अँड इपिफॅरेंजियल ग्रुप, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मिड डायरेटिक्युलम. याच्यामध्ये जी काही हॉलो आणि ब्लाइंड प्रोसेस असते त्याला म्हणतात मिड डायरेटिक्युलम. At level of mid-diverticulum, the wall of midgut on the lateral side bears a crescentric shape patch of the dense cilia. हा जो पोर्शन आहे ॲट द मिड डायरेटिक्युलमचा, त्या ठिकाणी एक वॉल आहे ऑफ द मिड गटची ऑन द लॅटरल साईडमध्ये आणि बिअर्स काय करते? क्रिसेंट्रिक शेप पॅच ऑफ द डेन्स सिलिया. काय प्रेझेंट आहे? पॅच ऑफ द डेन्स सिलिया. सिलिया जे आहे त्याचे पॅचेस त्या ठिकाणी प्रेझेंट राहतात. फिगर नंबर 10 ऑब्झर्व करायची, त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की हॉलो ब्लाइंड प्रोसेस ऑफ द मिड डायरेटिक्युलम प्रेझेंट आहे आणि त्या ठिकाणी एक मिड डायरेटिक्युलमचा जो मिडगटचा पोर्शन आहे त्याच्या लॅटरल साईडमध्ये प्रेझेंट आहे डेन्स सिलिया. ओके, नंतर म्हटलेलं आहे, द सिलिया बीट्स डाऊनवर्ड अँड देन डायरेक्ट द फूड कॉर्ड इन टू द मिड डायरेटिक्युलम. जे सिलिया असतात ते कुठे प्रेझेंट आहे? डाऊनवर्ड्समध्ये. आणि डायरेक्टेड कुठे होतात? फूड कॉर्डमध्ये. दिसते डायग्राममध्ये तुम्हाला पे आता जी बिलोमध्ये डायग्राम आहे फूड करंटची, त्या कुठे जातात? फूड
कॉडकडे, फूड कॉडकडे गेल्यानंतर इन टू द मिड डायरेटिकुलम, म्हणजे सिलिया कुठे जातील, सर्वात पहिले सिलिया बीट्स होतात, डाउनलोड झाल्यानंतर त्या जातात सर्वात पहिले फूड कॉड आणि त्याच्या डायरेक्ट होतात फूड कॉड, आणि फूड कॉडकडून कुठे जातात मिड डायरेटिकुलमकडे. ठीक आहे, पुन्हा एवढा जो बेसिक पॅरेग्राफ आहे तुम्हाला रिपीट करते. सर्वात पहिले इंटेस्टाईन काय म्हटलेलं आहे, इंटेस्टाईन एक व्हेरी लाँग स्ट्रेट ट्यूब प्रेझेंट आहे आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कन्सर्न करतात ती कुठे असते, लॉंग टू कोणापेक्षा लॉंग आहे, ॲज लॉंग ॲज द फॅरिंग्स. आणि डिव्हिजनेबल तीन पार्ट असते, एक आहे अँटेरियर, त्याला म्हणतात मिडगट, मिडल जो असेल तो असतो इलोईक कॉलिक रिंग, आणि जो पोस्टेरियर पार्ट आहे त्याला म्हणतात हाइंडगट. ओके, आता जो जंक्शन आहे कशाचा, डायग्राममध्ये ऑब्झर्व करा, मिडगट अँड ओसिओफॅगस, तो जो जंक्शन्स आहे तो अराईज असते ॲट्रियम, ॲट्रियमपासून जो लास्ट पॉईंट असतो तो कुठपर्यंत एंड होतो, त्याचा फॅरिंग्सपर्यंत. ओके, देन दिस हॉलो ब्लाइंड प्रोसेस, जी काही पेज नंबर तुम्हाला पेज नंबर 10 दिसेल तुम्हाला पर्टिक्युलरली, जी फिगर नंबर 1.8, पेज नंबर 10 फिगर नंबर 1.8 तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे, त्याच्यामध्ये जे काही प्रोसेस प्रेझेंट आहे, हॉलो ब्लाइंड प्रोसेस ऑफ द मिड डायरेटिकुलम. ओके, हॉलो ब्लाइंड प्रोसेस आहे, एक सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसेल, हॉलो ब्लाइंड प्रोसेसला काय म्हटलं जाते, मिड डायरेटिकुलम. आणि त्याच्यानंतर ऑफ दिस मिड डायरेटिक्युलम द वॉल ऑफ मिडगट, जी वॉल असेल मिडगटची त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, डायरेक्टेड होते ऑफ दिस, डायरेक्टेड कुठे होते ती वॉल जी आहे, द मिड द लेवल ऑफ मिडगट डायरेटिक्युलम, द वॉल ऑफ मिडगट जी असते ते लॅटरल साईडनी काय प्रेझेंट आहे, क्रिसेंट्रिक शेप ऑफ द डेन्स सिलिया, काय प्रेझेंट आहे, डेन्स सिलिया. पुन्हा बघा या सेंटेन्स, सर्वात पहिले काय म्हटलं आपण या ठिकाणी, जो हॉलो शेप पोर्शन आहे त्या पोर्शनला काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी फिगर नंबर 1.8 मिडगट डायरेटिकुलम, काय म्हणतात मिडगट डायरेटिकुलम. आणि मिडगट डायरेटिकुलमचा मिडगटचा जो पार्ट आहे त्या ठिकाणी लॅटरल साईडमध्ये काय प्रेझेंट आहे, डेन्स सिलिया, काय प्रेझेंट आहे, डेन्स सिलिया. आणि डेन्स सिलिया झाल्यानंतर त्या ज्या सिलिया असतात त्या कुठे जातात, डाउनवर्ड्स, डाउनवर्डमध्ये गेल्यानंतर फूड कॉर्ड, आणि फूड कॉर्ड करून जातात त्यानंतर मिडगट डायरेटिकुलममध्ये. ओके, तुम्हाला 1.8 फिगरमध्ये क्लिअर होईल हा पॉईंट्स. देन इलोईक रिंग इज अ स्मॉल बट डेन्सली सिलेटेड नॅरो पार्ट ऑफ द इंटेस्टाईन. आता फिगर नंबर 1.9 बघा, फिगर नंबर 1.9 ऑब्झर्व करायचं बघा, इलिओसिलोईक रिंग जी आहे ती कशी आहे, स्मॉल आहे, आणि स्मॉल रिंग फॉर्म केल्यानंतर त्या ठिकाणी प्रेझेंट आहे म्हटलेलं आहे त्या ठिकाणी बघा, इज अ डेन्सली सिलिएटेड नॅरो पार्ट ऑफ द इंटेस्टाईन. आणि कुठे असतो तो पार्ट, इंटेस्टाईनकडे, कोणत्या रिजनकडे प्रेझेंट आहे, पर्टिक्युलर इंटेस्टाईनमध्ये. जो स्मॉल आणि डेन्सली स्मॉल अँड डेन्सली सिलिएटेड नॅरो पार्ट असतो तो कसा असतो, कशाचा पार्ट आहे तो, इलोईक सिलोईक रिंगचा, इलोईक सिलोईकचा रिंग जो पार्ट आहे तो स्मॉल आहे आणि डेन्सली सिलिएटेड नॅरो पार्ट असतो ऑफ द इंटेस्टाईनचा. अँड देन सिलिया ऑफ द लेफ्ट साईड ऑफ द रिंग बीट्स ऑब्लिक्युली डाऊन अँड बॅकवर्ड वाईल द सिलिया ऑफ द राईट साईड बिअर्स अ अपवर्ड अँड रोटेट द फूड कॉर्ड. आता दोन सेक्शन आहे बघा, एक आहे लेफ्ट साईड आणि एक आहे राईट साईड, सिलियाच्या दोन साईड आहे, लेफ्ट साईडमध्ये आणि राईट साईडमध्ये. जेव्हा त्या सिलिया लेफ्ट साईडमध्ये असतात ती जी रिंग्स असते ती रिंग कुठं होते, ते रिंगची जी पोझिशन राहते ती ऑब्लिक्युली डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड, कुठे राहते, डाऊनवर्ड आणि बॅकवर्डमध्ये असते. आणि जेव्हा त्या राईट साईडमध्ये प्रेझेंट आहे तेव्हा अपवर्डमध्ये रोटेट होतात आणि त्या कुठे जातात, मग फूड कॉर्ड अँड डेन्सली पॅसेज ऑफ द फूड, आणि ते फूड कॉर्डमध्ये जाऊन काय करतात, फूड पास करतात. ज्या सिलिया असतात लेफ्ट साईडमध्ये कुठे प्रेझेंट आहे, रिंग बीट्स ऑब्लिक्युली डाऊन टू द डाऊनवर्ड अँड बॅकवर्ड, ओके, डाऊनवर्ड आणि बॅकवर्डमध्ये, कुठे, लेफ्ट साईडमध्ये. आणि जो राईट साईडचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये अपवर्ड जाऊन रोटेट होऊन कुठे जातात, फूड कॉर्टमध्ये, अँड देन पॅसेज डेली पॅसेज ऑफ द फूड. ओके, सो इन दिस लेक्चर ओसिओफॅगस अँड इंटेस्टाईन टॉपिक इज कम्प्लीटेड. ऑन दिस नेक्स्ट लेक्चर टॉपिक इज द रेक्टम अँड ॲनस. ओके, थँक्यू.